मराठा साम्राज्याचा आरक्षण लढा गेले 42 दिवस चालू आहे आणि आता तो अंतिम टप्प्यात आलेला आहे. मनोज जरांजे पाटलांनी सांगितलेलं आहे की आता 288 उमेदवार आपल्याला द्यायचे, कारण जोपर्यंत मराठा सत्तेत जात नाही, देणार होत नाही, तोपर्यंत मराठ्याला न्याय मिळणार नाही. आणि म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये 7 विधानसभा मतदारसंघ आहेत, 7ही विधानसभा आम्ही लढवण्यासाठी तयार आहोत. मनोज जरांजे पाटलांच्या आदेशानुसार आम्ही निवडणूक लढणार आणि मराठा रायगड जिल्ह्याचा जागरूक आहे आणि या निवडणूक आम्ही जिंकणारच, जिंकण्यासाठीच लढणार आहोत. म्हणून 7 विधानसभा लढणार आणि आमच्याकडे उमेदवारांची यादी तयार आहे. मनोज जरांजे पाटलांनी जाहीर केले की उमेदवार जाहीर करा, त्या दिवशी आम्ही उमेदवार जाहीर करू आणि प्रचार सुरू करू आणि जिंकण्यासाठी आम्ही निवडणूक लढणार आहोत.